सिद्धिविनायक सेवा भावी संस्था व जामखेड मनसेच्या वतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तसेच सकाळी 11 वाजता आमदार रोहित पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सवास सुरुवात करण्यात आली। यावेळी जामखेड पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, जामखेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनीनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक राजू थोरात, मनसेचे पैलवान दादासाहेब सरनोबत, कुसळगावचे सरपंच बापूसाहेब कारले, वैभव जमकावळे, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, सनी सदाफुले, माजी नगराध्यक्ष विकास रायभात, नगरसेवक महेश निमोणकर, नगरसेवक पवन रायभात, शहर अध्यक्ष राजेंद्र गोरे, लक्ष्मण ढेपे, सोशल मीडिया प्रमुख काकासाहेब कोल्हे, गणेश पवार, इस्माइल सय्यद, डॉक्टर युवराज खराडे, डॉक्टर प्रताप चौरे, डॉक्टर सागर शिंदे, डॉक्टर प्रदीप कुडके, पांडुराजे भोसले, बापूसाहेब गायकवाड, उमर कुरेशी, जुबेर शेख, संतोष गर्जे, दादा महाडिक, सोनू कदम, राजू सय्यद, आलेश जगदाळे, संजय बेलेकर, नितीन हुलगुंडे, वशिष्ठ माने, विशाल कदम, राहुल जगताप, आकाश साठे, शरद तांबे, विष्णू भवर, विशाल भांडवलकर, निलेश वटाने, पिराजी वटाने, बिभीषण कदम, नितीन सपकाळ आदी उपस्थित होते। आज येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते साडी व सन्मानाची ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। काही तरुणांनी मर्दाने खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले। तसेच कोरोना वॉरियर्सचे सन्मान यामध्ये सफाई कामगार, डॉक्टर, पोलीस, होमगार्ड, पत्रकार यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमदार रोहित पवार आज जामखेड मध्ये आले होते। कार्यक्रमा दरम्यान अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या। आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हा जो सामाजिक कार्यक्रम घेतला त्यासाठी मी मनापासून संघटनेचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आज अतिशय आपल्या सर्वांसाठी महत्वाचा दिवस, आज महाराजांची जयंती, मी तुम्हाला सर्वांना महत्वाच्या दिवशी महाराजांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो। या ठिकाणी कोरोना वॉरियर्स असतील आणि स्वच्छता कर्मचारी यंत्रणेचा सत्कार करण्यात आला आणि काही युवा वर्ग जे मैदानी खेळामध्ये त्या ठिकाणी सक्रिय आहेत त्यांना या ठिकाणी त्यांचा खेळ दाखवण्याची संधी दिली। करण्यासारखं खूप होतं, खूप होतं, पण पाऊस अचानकपणे आल्यामुळे या ठिकाणी कार्यक्रम थोडासा लवकर आटोपण्यात आला। मी संयोजकांना एवढंच सांगतो, पाऊस आला असला तरी तुमचे प्रयत्न हे महत्वाचे होते, उद्देश महत्वाचा होता, जीवन चांगला होता आणि अशाच प्रमाणे लोकांच्या सेवेसाठी तुम्ही काम करत राहा आणि तुम्ही कराल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391 जयंतीनिमित्त प्रथमतः सर्व शिवभक्तांना मी शुभेच्छा देतो। आज जामखेड येथे सेंट्रल कॉम्प्लेक्स या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राहुल कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पवार हे उपस्थित होते, त्याचप्रमाणे तालुक्याचे तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक, नगर परिषदचे मुख्य अधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचं पुष्पहार व आरती घेऊन कार्यक्रम घेण्यात आला। त्यानंतर जामखेड येथील मलखांब पथक आणि मैदानी खेळ, कराटे आसन, लाठीकाठी आसन, तलवारबाजी आसन यांचे प्रात्यक्षिक घेऊन ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली। तसंच सालाबाद प्रमाणे यावर्षी नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचारी यांना साडी वाटप आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। तसेच आरळी हॉस्पिटल व सरकारी हॉस्पिटल या ठिकाणच्या महिला कर्मचारी जे आहेत नर्सेस त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी साडी व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी एक कुठलं तरी सामाजिक उपक्रम राबवत असते।
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो व ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शिवजयंती साजरी केली होती त्या सर्व कार्यक्रमात सर्वांनी उपस्थिती लावल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि या प्रसंगी शिवजयंती वस्त्रोद्योग महामंडळाचे माननीय अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी भेट दिली. आज जामखेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक सेवाभावी संस्था कुसळगाव आणि महाराष्ट्र निर्माण सेना राहुल कन्स्ट्रक्शन जामखेड यांच्या वतीनं मला कोरोना वॉरियर्स सन्मान 2021 देण्यात आलेला आहे. त्याबद्दल मी संयोजकाचा खूप आभार मानतो. त्यांना मी विनंती करेन की आपण मास्क वापरायला सुरुवात करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझरचा वापर करा, जेणेकरून मागच्या या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या परिसरातील आपल्या घरातील खूप साऱ्या सन्मानजन्य लोकांना आपण हरून बसलो आहे. आपल्याला सोडून ती लोकं गेली, ती परिस्थिती परत आपल्यावर किंवा आपल्यामुळं समाजातील कुठल्याही घटकावर कोणत्याही कुटुंबावर येऊ नये ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. त्या ठिकाणी शिवजयंतीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आपण शिवाजी महाराजांचे सगळे मावळे आहोत आणि सगळ्यांनी सजग राहून पुन्हा एकदा ह्या कोरोनाच्या अगेन्स्ट पोलिसांना आणि प्रशासनाला साथ द्यावी आणि आपण हा लढावा जिंकावा. धन्यवाद.